कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खरबुजाचा मिल्कशेक. अतिशय सोपी रेसिपी आहे. चला तर मग पाहूया. खरबुजाचा मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक खरबूज घेतलेला आहे. खरबुजाचा देठ काढून टाकायचा आहे. खरबुजाला कट करून घ्यायचं आहे. खरबूज छान आतमध्ये पिकलेलं आहे. आता खरबुजाच्या आतील सर्व बिया काढून टाकायच्या आहेत चमच्याच्या साहाय्याने. बिया काढून झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये खरबुजाचा गर काढून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने. अशा प्रकारे संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा मध. दोन विलायच्या घालायच्या आहेत. दोन चमचे साखर यामध्ये घालून घ्यायची आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शुगर फ्री बनवत असाल तर नुसती मध वापरली तरी चालेल. 3 ते 4 बदाम घालायचे आहेत. 4 काजू घालायचे आहेत. आणि यामध्ये थंड दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. आता ग्लास घ्यायचे आहेत. ग्लासामध्ये घालायचे आहेत बर्फाचे खडे. त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेलं खरबुजाचं मिल्कशेक घालायचं आहे. वरच्या बाजूने थोडीशी मध घालायची आहे. ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत. पिण्यासाठी तयार आहे थंड टेस्टी खरबुजाचं मिल्कशेक. रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. थँक्यू.